भारतीय विद्यापीठाचे कुलपती तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सांगली जिल्ह्यातील मुळगावी सोनसर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुपुत्र विश्वजीत कदम यांनी वडील पतंगराव कदम यांना मुखाग्नि दिला. यावेळी हजारोंच्या जनसमुदायांनी आपल्या साहेबांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे राज्यसभेवर जाणे आता जवळजवळ निश्चित झाले. सोमवारी राज्यसभेचा अर्ज भरणार आहोत अशी माहिती त्यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेला किक मारली तरी ते बाहेर जाणार नाहीत असा टोला देखील राणे यांनी यावेळी सेनेला लगावला. भैयाजी जोशी यांची चौथ्यांदा संघाच्या सरकार्यवाहपदी फेरनिवड करण्यात आल्याची माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉक्टर मनमोहन वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. नागपुरातील संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत त्यांची ही निवड करण्यात आली. आगामी निवडणुका आणि त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रगती पाहून त्यांची फेरनिवड करण्यात आली. अटकेत असलेल्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या खालावत चाललेल्या तब्येतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्वात शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. त्यांच्या औषधोपचारात हयगय झाल्यास आणि त्यांची तब्येत आणखी खालावल्यास त्यासाठी सरकार सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिला. या संदर्भात खुद्द शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. नाशिक पासून निघालेला हजारो शेतकऱ्यांचा लॉंग मार्च आता भिवंडीत येऊन धडकलाय. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी, शेतमालाला हमी भाव मिळावा, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी अशा अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हा लॉंग मार्च काढलाय. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास 30,000 मोर्चेकरी शेतकरी संपूर्ण मुंबई जाम करतील असा इशारा अखिल भारतीय किसान सभेच्या नेत्यांनी दिलाय. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील नांदगाव समुद्र किनारी तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर लँडिंग दरम्यान कोसळले. या हेलिकॉप्टर मधील 4 कर्मचारी किरकोळ जखमी झालेत, त्यापैकी 1 महिला गंभीर जखमी झाली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पेन्नी चौधरी यांना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले. एटीएसच्या रडारवर असलेला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रेहमान दौलती हा 30 मे 2017 काबूलमधील चकमकीत ठार झाल्याची माहिती समोर आली. दहशतवादी रेहमान हा काही काळ कल्याणमध्ये वास्तव्यास होता. त्यानं कल्याणमधील 4 तरुणांना आयसीसमध्ये दाखल करण्यासाठी मदत केली होती. बीड जिल्ह्यातील शिक्षण विभागानं कॉपी मुक्तीचा संकल्प केलाय की कॉपी करण्याचा असा प्रश्न निर्माण करणारा व्हिडिओ समोर आलाय. परळी तालुक्यातील दैठणा गाठ येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात 10वीच्या विद्यार्थ्यांना खुलेआम सामूहिक कॉपी करू दिली जाते. या परीक्षा केंद्रावर विद्यार्थी चौकासमोर गाईड घेऊन उत्तरपत्रिका लिहित आहेत. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यासाठी आजचा शनिवार घातवारस ठरला. शुक्रवारी रात्रीपासून तालुक्यात ढाकेफळ, युसुफ पडगाव आणि जवळबंद येथील विविध ठिकाणी 1 खून तर 3 आत्महत्या झाल्या. विशेष म्हणजे ही तिन्ही प्रकरणे युसुफ पडगाव या एकाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहेत. फ्रान्स आणि भारत या दोन्ही देशांमध्ये शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाली. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभय देशांतील व्यापार संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे संयुक्त विधानात म्हटलंय. भारत आणि फ्रान्समध्ये 14 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. अभिनेता अक्षय कुमारने केसरी चित्रपटाच्या सेटवर चक्क क्रिकेट खेळून धमाल केली. या धमाल टाइमपासचा फोटो अक्षयने सोशल मीडियावर शेअर केला. यावर्षीच्या क्रिकेट चॅम्पियन्सला भेटा वाहून टीम केसरी, वर्क हार्ड प्ले हार्डर अशा शब्दात अक्षय कुमारनं आपल्या टीमचं कौतुक केलंय.